नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेतच ना? तर आज आपण पाहणार आहोत की इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्डसाठी भूगोलाचा किती सिलॅबस किंवा कोणते घटक कमी करण्यात आलेले आहेत, तेही 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी. चला तर मग लगेचच पाहूया. तर या ठिकाणी तुम्हाला तो सिलॅबस पाहता येतो आहे, तर तुम्ही पटकन पुस्तक काढा आणि त्याच्यामध्ये टिकमार्क करून घ्या, मी तुम्हाला सांगते. तर पहिला आहे क्षेत्रभेट, पृष्ठ क्रमांक 2. तर या ठिकाणी क्षेत्रभेटीदरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल हा जो प्रश्न आहे, तर तो अंतर्गत मूल्यमापनासाठी विचारात घेतलेला आहे. आधी आपण यासाठी काही टिपा आहेत तर त्या वाचूयात. तर हे स्वयं अध्ययनासाठी आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कडधान्याचे पीक व कमी पर्जन्य याचा सहसंबंध जोडा. त्याच्यानंतर तिसरा आहे, बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा. त्याच्यानंतर पान क्रमांक 3 पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो हे विधान योग्य वाटते का? पर्जन्यातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो? पान क्रमांक 7 आहे, समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते? भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती? पान क्रमांक 8 क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल आणि क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल? तर हे स्वयं अध्ययनासाठी आहे. त्याच्यानंतर त्याच पानावरील क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल? त्याच्यानंतर धडा दुसरा, स्थान विस्तार, पान क्रमांक 10 आकृती 2.1 सहाय्याने टिंबटिंब तिथपासून ते 25 पूर्व रेखावृत्त इथपर्यंत. त्याच्यानंतर पान क्रमांक 10 आणि 11 आकृती 2.1 निरीक्षण करा आणि त्या ठिकाणी जो तक्ता आहे तर तो स्वयं अध्ययनासाठी आहे. त्याच्यानंतर पान क्रमांक 11 आकृती 2.2 सहाय्याने तो जो तक्ता आहे तर तो. त्याच्यानंतर पान क्रमांक 12 आकृती 2.3 पुढील घटक दाखवा किंवा दिशादर्शक दाखवा, ते जे त्या ठिकाणी मुद्दे सांगितलेले आहेत तर ते. त्यानंतर पान क्रमांक 13 पहा बरे जमते का? टिंबटिंब तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोधा. तर हे प्रश्न आहेत तर ते स्वयं अध्ययनासाठी आहेत. त्याच्यानंतर धडा तिसरा, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, त्यामध्ये पान क्रमांक 16 सांगा पाहू, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यांत दिसतो? त्याच्यानंतर पान क्रमांक 19 करून पहा इत्यादी मुद्दे जे आहेत तर ते स्वयं अध्ययनासाठी आहेत. त्याच्यानंतर हवामान या पाठामध्ये पान क्रमांक 27 सांगा पाहू, त्या ठिकाणी काही 4-5 प्रश्न आहेत हवामानावरती आधारित. तर त्यातील शेवटचा प्रश्न आहे, रिओ दी जेनेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल? तर हा प्रश्न त्याच्यानंतर 27 पानावरती पहा बरे जमते का? अतिदक्षिणेकडील प्रदेश तो तक्ता तर तो. त्याच्यानंतर 28 पान क्रमांक 28 सांगा पाहू, टिंबटिंब या शहरांचे सम व विषम हवामानात वर्गीकरण करा. त्याच्यानंतर पान क्रमांक 29 जरा डोके चालवा, उदाहरणार्थ ग्रीष्म म्हणजे काय ते प्रश्न. त्याच्यानंतर पुढे आहे पान क्रमांक 31 पहा बरे जमते का? त्याच्यामध्ये तुलनात्मक टिप्पणी तयार करा तर तो प्रश्न. त्याच्यानंतर पान क्रमांक 31 पहा बरे जमते का? पर्जन्यमानाचा संबंध काय असेल? त्याच्या आधी स्टार्टिंग वेगळी आहे, त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की पर्जन्यमानाचा संबंध काय असेल. त्याच्यानंतर लेसन 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी, पान क्रमांक 35 भारत व वन्यजीव कोणत्या कारणामुळे त्यांचा अधिवास या भागात असेल? तर भारत व वन्यजीवमधील तो त्या भागातील हा प्रश्न आहे की कोणत्या ठिकाणी ते कोणत्या कारणांमुळे त्यांचा अधिवास या भागात असेल. त्याच्यानंतर पुढे आहे पान क्रमांक 36 पहा बरे जमते का? त्याच्यामधील प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी ते शक्य आहे, याचे सादरीकरण तयार करा. त्यानंतर पुढे आपण पाहतोय जरा डोके चालवा आणि त्यामध्ये प्रश्न आहे आणि शेवट आहे त्यांची नावे काय. त्याच्यानंतर पुढील प्रकरण आहे 6 लोकसंख्या, पान क्रमांक 39, त्या ठिकाणी जरा डोके चालवा यामध्ये एक प्रश्न आहे, शेवट आहे लोकसंख्येची घनता किती ते सांगा. त्याच्यानंतर पुढील आहे पान क्रमांक 40 पहा बरे जमते का? भारतातील सर्व राज्यांमध्ये आहे का ते शोधा, याच्या आधी काहीतरी प्रश्न आहे आणि एंडिंग अशा प्रकारची आहे. 41 पानावरती करून पहा कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो. त्याच्यानंतर 43 आहे जरा डोके चालवा, काहीतरी प्रश्न आहे ना? त्याच्यानंतर आहे सहसंबंध असतो का व कसा? ओके, हे सगळे प्रश्नांची एंडिंग सांगितलेली आहे या ठिकाणी. पान क्रमांक 44 करून पहा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर आहे आलेखांसाठी संभाषण तयार करा व लिहा. 44 आहे जरा डोके चालवा, प्रश्न आहे आणि आहे परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होईल,
44 वरती आहे पहा बरे जमते का कोणता निष्कर्ष काढता येईल। त्याच्यानंतर पुढील पाठ आहे मानवी वस्ती पान क्रमांक 46। जरा डोके चालवा सॉरी जरा विचार करा नागरी आहेत की ग्रामीण ते सांगा असा एक प्रश्न आहे। 46 पानावरती थोडे आठवूया विद्यापीठ असं काहीतरी आहे आणि तक्ता पूर्ण करा। 47 वरती करून पहा त्यांचे दाट किंवा विरळ वितरण यावर भाष्य करा। 50 वरती आहे जरा डोके चालवा परिणाम करणारे घटक कोणते तुम्ही पटपट टीका करत जा कारण हे खूप मोठं आहे। अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पान क्रमांक 52 पहा बरे जमते का साल 2000 विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा। पान क्रमांक 52 वरती करून पहा अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ते सांगा। त्याच्यानंतर पान क्रमांक 52 वरतीच आहे थोडे आठवूया टिंबटिंब निवासाची व जेवणाची सोय करणे। पान क्रमांक 53 वरती जरा विचार करा विकास वेगाने करू शकतात। त्याच्यानंतर परत 53 वरती आहे नकाशाची मैत्री टिंबटिंब फळे व भाज्या तक्ता पूर्ण करा। 55 वरती आहे थोडे आठवूया प्रवाहांची नावे सांगा। त्याच्यानंतर परत 55 वरती आहे पहा बरे जमते का कोणत्या देशात प्रचलित आहेत ते लिहा आणि तक्ता पूर्ण करा। त्याच्यानंतर आहे पान क्रमांक 56 वरती करून पहा प्रश्न आहे आणि आहे नकाशाला नावे द्या। त्याच्यानंतर पान क्रमांक या ठिकाणी 58 वरती आहे जरा डोके चालवा उत्पादन कसे काय होत असेल तो प्रश्न आहे पूर्ण। त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय पर्यटन वाहतूक व संदेशवहन या पाठामध्ये पान क्रमांक 61 करून पहा टिंबटिंब प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे तो प्रश्न तुम्हाला सापडेलच कॉलम नंबर 1 आहे। या ठिकाणी जे नंबर्स आहेत 1, 2, 3 हे काय कॉलम आहेत ओके कितव्या कॉलमवरती आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर 61 वरती आहे सांगा पाहू गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता। 63 वरती नकाशाशी मैत्री तो पूर्ण चार्ट असेल तो। त्याच्यानंतर 63 वरती जरा विचार करा कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जात असेल। 65 वरती आहे पहा बरे जमते का तेथील स्थानिक वेळेनुसार किती वाजता घेतला असेल। त्याच्यानंतर 65-66 वरती करून पहा या दोन बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करा आणि 67 वरती विचार करा येथे किती वाजले असतील। तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आहेत तुम्हाला समजले असतीलच। पुस्तकामध्ये जे करून पहा वगैरे आहे तर ते प्रश्न या ठिकाणी सांगितलेले आहेत की ते स्वयंअध्ययनासाठी आहे। आय होप तुम्ही सगळ्यांनी टिक केली असेल। सो फ्रेंड्स थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। लवकरच यापुढील विषयांचे देखील अशा प्रकारे व्हिडिओ तयार केले जातील।